यंदाही मराठवाड्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी तो अंदाज काही खरा ठरला नाही। जुलै महिन्यात तर मराठवाड्यामध्ये पावसाचा केवळ 9 दिवसच मुक्काम होता आणि तोही काही ठिकाणी तुरळक झाला। पावसाने दडी मारल्यामुळे यंदा मराठवाड्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती दयनीय झाली आहे। जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला असला तरी 2 पावसांमधला खंड पिकांना मारक ठरतोय। आज पिकं हिरवीगार दिसत असली तरी त्यांची अपेक्षित वाढ झालेली नाही। जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात दमदार पाऊस झाला होता, त्यानंतर तुरळक पावसावर जिल्ह्यातील पीक तग धरून आहे। पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अमरावती जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात जलस्तर अजूनही समाधानकारक झालेला नाही। अमरावती शहरासह पंचतारांकित MIDCला पाणी पुरवठा करणारे वर्धा नदीवरील जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पामध्ये 40 जलसाठा आहे, तर जिल्ह्यातील 4 मध्यम प्रकल्पांमध्ये 36.27% जलसाठा आहे। 46 लघु प्रकल्पांमध्ये 26.28% जलसाठा आहे। नाशिक जिल्ह्यात कळवण सटाणा परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात 51% टप्पा पार केला, त्यामुळे खान्देश परिसराचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। समान पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। पारदर्शक कारभार व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना चांगलीच चपराक बसली आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन झालं, शासनानं तूर खरेदी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनही केली। अजूनही तूर उत्पादक शेतकऱ्यांची लाखो टन तूर खरेदी व्हायची आहे। त्यातच या शासकीय तूर खरेदीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींनी 1,00,000 रुपयांची तूर नातेवाईकांच्या नावे विकल्याचा प्रकार समोर आलाय। शासनानं दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी बाजार समितीचे संचालक करत आहेत। नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ झाली आहे। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात 371 रुपयांची वाढ झाली आहे। इतर राज्यातून मागणी वाढल्यानं बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली। जास्तीत जास्त 1,872 प्रति क्विंटल, सरासरी 1,650 तर कमीत कमी 600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मोपलवारांपाठोपाठ प्रकाश मेहतांच्या SRA प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय। प्रकाश मेहतांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, मात्र मेहतांनी घेतलेला निर्णय रद्द केल्यामुळे त्यांना दोषी धरता येणार नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। मात्र या प्रकरणाची चौकशी करणार असून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं। तर दुसरीकडे प्रकाश मेहतांवर कारवाई केल्याशिवाय विधानसभेचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिलाय। तत्पूर्वी विरोधकांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। खडसेंवर कारवाई केली मग मेहतांवर का नाही असा सवाल अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केला, त्यावर खडसे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला। मला सांगा, यापूर्वी तुमच्या सरकारमध्ये कधीतरी अशा प्रकारचा सभापती महोदय आरोप लागला, साधी चौकशी तरी केली का तुम्ही? साधी चौकशी देखील कधी केली ना अध्यक्ष महोदय? पुराव्यासहित गोष्टी आम्ही दिल्या पण कधी सारी चौकशी केली नाही। पण जी घटना घडलेली नाही, ज्या ठिकाणी LOI इश्यू झालेला नाही, ज्या ठिकाणी निर्णय कार्यान्वित झालेला नाही, किंबहुना तो निर्णय त्या क्षणी रद्दबादल झालेला आहे, अशा प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारे बिना चौकशी करता ही जी काही मागणी केली जाते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे। पारदर्शी पद्धतीनं चौकशी केली जाईल, चौकशीमध्ये जर काही आढळलं तर निश्चित कारवाई केली जाईल। कथित ऑडिओ क्लिप प्रकरण अखेर MSRDCचे MD राधेश्याम मोपलवारांना भोगले। मोपलवारांची समृद्धी प्रकल्पावरून उचलबांगडी करण्यात आली आहे, त्यांना MD पदावरून दूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली। विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलंय। चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवारांना समृद्धीपासून दूर ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मोपलवार यांच्या संदर्भात काल या सभागृहात अतिशय स्पष्टपणे मी सांगितलं, 1 महिन्यामध्ये चौकशी केली जाईल, फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे ते केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये
विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ही चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही। फक्त हे सांगत असताना एकच गोष्ट जयंत आपल्या लक्षात आणून देतो, मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मेरिट मध्ये आता मी जात नाही, यांना सगळी चांगली पद तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत। दुसरं, त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील, हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत, त्याच कार्यकाळातले, त्याच कार्यकाळातले आहेत। मी देतो ना, मी पुरावे देतो, मी पुरावे देतो की जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत, समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही। पण तरी देखील या सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावरनं दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो। विद्याविहारमध्ये तांसा पाईपलाईनवरील 1200 झोपड्यांचं अतिक्रमण महापालिकेनं तोडलं होतं। यातील कुटुंबांना माहूलमध्ये घरं देण्यात आली होती, हे रहिवासी माहूलमध्ये जाण्यास तयार नव्हते। महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी एक सार्वजनिक कार्यक्रम घेऊन 400 कुटुंबांना कोहिनूरमधल्या घरांच्या चाव्या दिल्या होत्या। हे कुटुंब तिथे राहायला गेले, त्यानंतर आता महापालिका आयन विभागानं त्यांना नोटीस देऊन घर खाली करण्यास सांगितलंय। 7 महिने राहिल्यानंतर आता हे रहिवासी ही घरं रिकामी करण्यास तयार नाहीत। मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी आमची फसवणूक केली, यासाठी रहिवाशांनी विद्याविहार ते घाटकोपर एन विभाग असा मोर्चा काढला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश मेहतांविरोधात घोषणाबाजी करत एन विभाग सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलं। लातूर शहरातील एक 11 वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं, आता त्या मुलीचा शोध लागलाय। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी लातूर पोलिसांनी एक वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या महिलेसह 10 जणांच्या टोळीला अटक केली आहे, त्यामुळे राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे। लातूर शहरात धुणीभांडी करून पित्याचं छत्र हरवलेल्या आपल्या मुलांना पीडित महिला सांभाळत होती, मात्र गेल्या महिन्यात त्यांच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं। या टोळीच्या माध्यमातून अवघ्या 3 ते 4 लाखात या अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यात आला होता। तासगाव तालुक्यातील सारवडे गावातील उमेश माने या 34 वर्षीय व्यक्तीबरोबर या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं होतं। पूनम शहाणेसह ईश्वर शहाणे, आफरीन शेख, लक्ष्मीबाई पवार, संगीता अशोक वाड, शांता निकम, दीपक जाधव, शोभा जाधव, उमेश माने आणि सतीश माने यांना या प्रकरणी अटक झाली आहे। दरम्यान लातूरमधल्या महिलांची मोठी तस्करी होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला। भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला। या तस्करीशी काँग्रेसशी संबंधित एका महिलेचा संबंध असल्याचा आरोप मनीषा चौधरी यांनी केला। त्यावर अजित पवारांनी तावातावाने हे आरोप नाकारले, तरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल असं आश्वासन लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलंय। लातूर शहरामध्ये 300 मुलींची तस्करी झालेली आहे। शहाणे नावाची काँग्रेस पक्षाची ही कार्यकर्ती ज्याची पोलीस स्टेशन 2 मिनिटं माझं बोलणं होऊन जाऊ द्या, माझं अध्यक्ष मध्ये मला संरक्षण द्या। ही कार्यकर्ती 300 मुलींची तस्करी हा पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होणं, अध्यक्ष महोदय, ही मला असं वाटतंय की राजकीय पक्षांनी याच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे। त्या महिलेला कोणाचं संरक्षण आहे, कोणाच्या आशीर्वादाने तिने एवढा उद्योग केलेला आहे आणि अत्यंत गांभीर्याने ह्या विषयाची चौकशी होऊन त्या 300 मुलींना तिने कुठं विकलं त्याची देखील दखल सरकारने घेऊन त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महिलेनी अशा पद्धतीनं जे तिथं लातूरमध्ये घटना घडली ती घटना कदापि कुणाच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये घडलेली असली, एक मिनिट ऐका ना, आता त्याच्या संदर्भामध्ये त्या महिलेवर किंवा ते रॅकेट असेल त्याच्यावर आज सरकारमधले प्रमुख इथं मुनगंटीवार साहेब बसले, त्यांनी सरकारला सांगावं, चौकशी करावी, ते कोण आहे, त्याच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र आहे। अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये जी कोण महिला असेल किंवा जे रॅकेट असेल त्यांच्यावर रितसर काय कारवाई करायची ते करा, कुठेही कारण नसताना कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न याच्यात होऊ नये। पदवी परीक्षांच्या निकालाचा घोळ झाल्यानंतर मुंबई विद्यापीठानं आता हेल्प डेस्क सुरू केला।
गोपनीय निकालांबाबत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा हेल्प डेस्क सुरू करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना जाचक सहन करावं लागतोय. मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळाबद्दल दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला नोटिसा जारी केल्या आहेत. याबाबत 15 दिवसात उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठ ऑनलाईन पेपर तपासणीची डेडलाईन पाळण्यासाठी चांगली पूर्वतयारी करायला हवी होती. हे सगळं तर नोटाबंदीसारखं झालंय अशी टिप्पणीही केली. एम बुकटोनं ही याचिका दाखल केली. एम बुकटोनं आपल्या याचिकेत ऑनलाईन पेपर तपासणी करायची असल्यास तशी सुविधा मुंबई विद्यापीठानं पुरवावी, कम्प्युटर्स इंटरनेट सारख्या पायाभूत सोयी सुविधा देण्यात याव्या अशा मागणी केल्या आहेत. छोट्या महाविद्यालयांमध्ये अशा सुविधांची वानवा असते, त्यामुळे पेपर तपासा असं म्हणत विद्यापीठानं आपली जबाबदारी झटकली आहे असंही या याचिकेत मांडण्यात आलंय. 8वीपर्यंतची ढकलगाडीची प्रथा आता बंद होणार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणांच्या विधेयकाला मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली. नव्या तरतुदीनुसार 5वी आणि 8वीत मुलांना नापास करून पुन्हा त्याच वर्गात बसवता येणं शक्य होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार 1वी ते 8वी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकणं बंधनकारक आहे. पण या तरतुदीमुळे शिक्षणाचा दर्जा सातत्यानं खालावत चालल्याचं अनेक संशोधनांमधून पुढे आलं आहे. त्यालाच अनुसरून ढकलगाडीची ही प्रथा बंद करणारं सुधारणा विधेयक तयार करण्यात आलंय. हे विधेयक आता कॅबिनेटच्या मंजुरीनंतर संसदेत सादर करण्यात येणार आहे. नव्या तरतुदींनुसार 5वी आणि 8वीत एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याच वर्षी पुन्हा एकदा परीक्षा घेऊन पास होण्याची संधी दिली जाईल. पण तिथेही अपयश आलं तर मात्र विद्यार्थ्याला त्याच इयत्तेत पुन्हा बसावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत 2 पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. हे तरुण सेल्फी काढण्याच्या नादात नाही तर दारूच्या नशेत पाय घसरल्यामुळे दरीत पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारासचा प्रकार घडला होता. इम्रान गार्दी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं होती. हे दोघेही तरुण दारू प्यायल्यानंतर डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते आणि हेच नस्त साहस त्या दोघांच्या जीवावर बेतलं. डोंगराच्या कडेला असलेल्या संरक्षक कठडा ओलांडल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या अंमलाखाली असल्यामुळे दोघांनाही काहीच समजत नव्हतं. त्याचवेळी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील एका बिअर बार समोरच एका मद्यपीचा मृतदेह सकाळी नजरेस पडल्यानं एकच खळबळ उडाली. अरुण साहेबराव गायकवाड असे या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो निवृत्त पोलीस निरीक्षकाचा मुलगा आहे. तो रात्री पाईपलाईन रस्त्यावरील बिअर बारमध्ये भरपूर मद्य प्यायला होता. त्यानंतर तो हॉटेलच्या गेट बाहेरच झोपी गेला. सकाळी तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे त्याचा घातपात झाला की त्याच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला याचा तपास पोलीस करत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या चारमोशी तालुक्यातील वायगाव इथल्या समता मागासवर्गीय वसतिगृहातील 2 विद्यार्थ्यांचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये याच वसतिगृहातील आणखी काही विद्यार्थ्यांना चारमोशी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वसतिगृहात अनेक समस्या असल्याची माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी खालीच झोपत असल्यानं सापानं दंश केला असावा अशी शंका व्यक्त होती आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात उकाळा पाणी शिवारातील वनक्षेत्रात अतिक्रमित जमिनीवरील लावलेला भात आणि तुवर पीक नष्ट करून अतिक्रमण काढण्यात आलं. तसंच शेतातील एक झोपडी जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली. त्याचाच राग म्हणून भाविन रमेश कोकणी यानं वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्याशी उज्जत घालत त्यांना लाथाबुक्क्यानं मारहाण केली. या संदर्भात वनक्षेत्रपाल हाडपे यांनी नवापूर पोलिसात कोकणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कराड इथल्या हजारो महिलांना गंडवणाऱ्या दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचं कार्यालय रणरागिणींनी फोडलं. मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात 200 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं तसंच संबंधित अधिकाऱ्याला गाढवावर बसून कराड शहरातून धिंड काढली. सांगली जिल्ह्यात मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीरपणे जेवणावळीसाठी वापर केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी साफळे यांना महापालिकेनं 10,000 रुपयांचा दंड बजावलाय. तशी नोटीसही बजावली. ज्या नाट्यगृहात बालगंधर्वांनी कला सादर केली त्याच नाट्यगृहात जेवणावळी घातल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटताय. मिरज वैद्यकीय महाविद्यालयानं कार्यक्रमासाठी नाट्यगृह घेतलं होतं मात्र 2 ते 4 जुलै या काळात विनापरवाना जेवणावळी घालण्यात आल्या.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रीतेन सर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. दुसरीकडे मिरजेतील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात जैविक कचऱ्याचे ढीग पडल्यानंही महापालिकेनं नोटीस बजावली आहे. बुलडाणा जिल्ह्यात 14 बोकड चोरीला गेल्याची घटना घडली. लोणार तालुक्यातील शारा या गावानजीकच असलेले डॉक्टर अनिल मापारी यांच्या शेतातील असलेल्या नंदनवन गोट फार्ममध्ये ही घटना घडली. चोरीला गेलेल्या बोकडांची किंमत सुमारे 13 लाख रुपये इतकी आहे. तर चोरट्यांनी तिथं पाळलेल्या कुत्रे सुद्धा मारून टाकण्यात आले. या अगोदर वडगाव तेजन इथल्या सिरसाट यांच्या गोट फार्ममध्येही अशीच चोरीची घटना घडलेली होती. डॉक्टर मापारी जवळपास 12 वर्षांपासून हा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे या गोट फार्मला पाहण्यासाठी परराज्यातून सुद्धा अनेक लोक येतात. या चोरी प्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधान, कारण मोलकरणी तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते. आणि असाच एक प्रकार रत्नागिरीत घडलाय. रत्नागिरी शहर आणि बस स्थानकासमोर राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका अंजना दत्तात्रय गुणे यांना घरात मोलकरीण कामाला ठेवल्याचा फटका चांगलाच बसला. कारण 15 दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरणीनंच घरातील आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारला. अंजना गुणे आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दागिने काढण्यासाठी कपाट उघडलं. त्यावेळी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी थेट रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचे हप्ते फेडण्यासाठी हा प्रताप या मोलकरणीनं केल्याचं उघड झालंय. पावसाळ्यात कोकणच्या निसर्गाला वेगळाच बहर आलेला असतो. धरतीनं हिरवा शालू पांघरलेला असतो. डोंगर दऱ्यांतून वाहणारे धबधबे धरणं सर्वांनाच मोहून टाकतात. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर बसलेल्या घागरकोंड या दुर्गम भागातील झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरलाय. अलीकडच्या काही वर्षात पर्यटकांची इथं गर्दी वाढतीय. मुंबईत 9 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी दादरच्या राजश्री शाहू सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. भायखळ्याच्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामुळे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शक्यतो सुट्टी घेऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. मुंबईतील मूक मोर्चा गर्दीचे सर्व विक्रम मोडणार असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मोर्चादरम्यान सरकारशी कुठलीही चर्चा केली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच मराठा समाजाच्या मागण्या सरकारला ठाऊक आहेत. ठोस निर्णय झाल्यास मराठा समाज निवडणुकीत आपली ताकद राजकीय नेत्यांना दाखवून देईल असा इशारा आयोजकांनी दिला. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पालिकेला अल्टिमेटम दिलंय. वेतनाचा प्रश्न 6 ऑगस्टपर्यंत निकाली काढा, अन्यथा 7 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कृती समितीनं दिलाय. बेस्ट कृती समिती बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण बेस्ट संयुक्त कामगार समितीच्या नेत्यांनी सोडलंय. सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बेमुदत उपोषण मागे घेण्यात आलंय. आणखी किती वेळ गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय. मुंबई आणि राज्यभरातल्या खड्ड्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच मुंबई उच्च न्यायालयानं आज प्रशासनाला हा संतप्त सवाल केला. एखाद्या समितीचा अहवाल अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सुपर समितीची नेमणूक करावी लागणं हे लज्जास्पद आहे असंही हायकोर्टानं म्हटलं. खड्डेमुक्त रस्ते देणं हे सरकारचं काम आहे पण ते होताना दिसत नाही असंही हायकोर्टानं म्हटलंय. मुंबईसह राज्यभर खड्ड्यांची परिस्थिती सारखीच असल्याचा शेराही हायकोर्टानं मारला. पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंगची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या खेल रत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. झाझरियानं 2004 अथेन्स आणि 2016 रिओ ऑलिम्पिक पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं होतं. तर दुसरीकडे सरदार सिंगनं हॉकीमध्ये भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले होते. त्यामुळे सरदारनं हॉकीमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्याची शिफारस खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. आता या दोघांपैकी खेलरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपची सुपरस्टार हरमनप्रीत कौरसह 15 खेळाडूंच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पुजारानं आपल्या बॅटिंगमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर हरमनप्रीतनं महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर भारतीय टीमला वर्ल्ड कप फायनल गाठून दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची नॉट आउट 171 रन्सची इनिंग हरमनप्रीतची वर्ल्ड कपमधली सर्वोत्तम इनिंगपैकी एक इनिंग आहे. या दोघांचं क्रीडा क्षेत्रातील आणखी 15 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोलंबो टेस्टवर टीम इंडियानं पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व गाजवलं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं लंकन टीमला चांगलाच दणका दिला. या दोघांनी 200 हून अधिक रन्सची पार्टनरशिप केली.
यंदाच्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्याने भावाच्या हातावर राखी कधी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। तसंच चंद्रग्रहणाचे वेध लागण्याआधीच राखी बांधून घ्यावी किंवा चंद्रग्रहण संपल्यावर बांधावी अशा अफवाही पसरता आहेत। मात्र यावर विश्वास न ठेवता रक्षाबंधनाचा सण साजरा करावा असं आवाहन खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकरु सोमण यांनी केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।